अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे 6 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सरलाबाई सुरेश पाटील या महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीला अतिशय कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी चिंचखेडा येथील ग्रामस्थांनी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन दिले। या घटनेतील आरोपी ज्ञानेश्वर साबळे हा याच गावातील रहिवासी असल्याने सदर आरोपी मोकार सुटल्यास गावात पुन्हा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हणून या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। त्यांचं काम आहे एखादी घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करणे। आता या केसमध्ये पर्टिक्युलर चिंचखेड्याची सरलाबाईचे जे बयान झाली त्याच्यामध्ये आरोपी कोण आहे हे कोणालाही माहीत नाही। कोणी चोर असेल, गुन्हेगार असेल किंवा वाईट कृत्य करणाराही समज असेल स्वतःहून कोणी पुढे येत असते तो पुढे आला ना दादा तेव्हा तो काही पुढे आला नाही। त्याला आम्ही संशयावरून जे काय आम्हाला थोडीफार गोपनीय माहिती मिळाली होती त्याच्यावरून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। सुरुवातीला त्यांनी उडवाउडीचे उत्तरच दिले। मग आमच्याकडं सगळे प्रकारचे औषधं असतात। आम्ही जेव्हा व्यवस्थित विचारपूस केली, मिनिट टू मिनिट त्याचे तांत्रिक विश्लेषण केलं, हा कुठे होता, कोणासोबत होता, दिवसभर काय केलं, आदल्या दिवशी काय होतं, दिवसभराच्या त्याच्या ॲक्टिव्हिटीज काय होत्या, त्याच्यावरनं आम्ही त्यांनी कशापर्यंत पोहोचलो आणि नंतर त्याने ती कबुली केली। मग दुसरा विषय तुमचा याच्यात जे लिहिलेलं आहे फास्ट ट्रॅक कोर्टचं, माझ्या हातात नाही आहे, मी हे सर्व पत्रव्यवहार जो आहे तुमचा तो वरिष्ठांना पाठवतो। तिसरा विषय तुम्ही जे बोलले फाशीची शिक्षा वगैरे लावतो, तर पोलिसांचं काम आहे उत्कृष्ट तपास करणे, चांगल्यात चांगला पुरावा गोळा करणे, चांगल्यात चांगले साक्षीदार मिळवणे आणि एकदम सबळ पुराव्यांशी जी केस असते त्या केसचं चार्जशीट जे आहे ते माननीय न्यायालयात दाखल करणे, या गोष्टीचा तपास चालू आहे। त्यामुळे मी सगळं काही बोलू शकत नाही कारण सगळ्याच गोष्टी काय उघड करता येत नाही। आम्हाला पण बरेचसे लिमिटेशन्स असतात कारण ही एका स्त्रीची हत्या झालेली आहे। स्त्रीच्या प्रकरणांमध्ये खूप सगळी काळजी घ्यावी। मी आज तुम्ही सगळ्या एवढ्या महिला आल्या पहिल्यांदा मी मीडियासमोर स्टेटमेंट देतो, त्याचा सर्वांना विचारून बघा, सर्व नाराज आहेत माझ्या, आम्हाला ती ऑथॉरिटी पण नाही आहे, परंतु झाली घटना एकदम दुःखद आहे। तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा मी आदर करतो। तुमचं जे म्हणणं आहे तेही या ज्या ताई आहेत छायाबाई पाटील यांची केस पूर्वीची आहे, आता तेव्हा माहीत नव्हतं, तेव्हाही कारवाई करता आली असती, पण आत्ताच्या केसमध्ये त्यांना विटनेस करता येईल का काय, त्यानुसार मी जी काय आमची चर्चा असते त्या चर्चेमध्ये विचार करून ते जर तसं स्टेटमेंट द्यायला तयार असतील, खरोखर प्रकार घडला असेल आणि त्याच्याशी कनेक्शन जर या केसशी असतील तर त्यांनाही आपण विटनेस म्हणून घेऊ। हॅलो हॅलो, माझं सर्वांना सूचना आहे, विनंती आहे, जाहीर आव्हान आहे की हा प्रकार जो घडलेला आहे तो माझ्या माहितीनुसार, नॉलेजनुसार आणि आत्तापर्यंतच्या तपासानुसार हा प्रकार भर दुपारी घडलेला आहे। त्या दिवशी तुमच्या गावामध्ये काहीतरी लग्न होतं, सर्वजण जेवायला येतात, परंतु असं कधीच होत नाही की 100% माणसं एकाच ठिकाणी जेवण करताय, 100% लेडीज एकाच ठिकाणी, तर त्यावेळी त्यावेळी कुणी तिकडनं गेलं असेल, पोलिसांना घाबरून मला उद्या कोर्टात जावं लागेल किंवा मला उद्या साक्षीदार करतील, तर कृपा करून असं कोणी असेल सगळ्यांसमोर तुम्हाला सांगायचं नसेल तर मला वैयक्तिक येऊन सांगा। तपासी अधिकारी जे आहे एपीआय दिलीप राठोड त्यांना भेटा, त्यांना सांगा, तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, तुमचे जे काय जबाब आहे ते गोपनीय ठेवले जातील। फक्त यासाठी मदत करा की जेणेकरून त्या घटनेला काहीतरी अजून गोष्टी आहेत पुरावे मिळतील। आय विटनेस म्हणजे घटना पाहणारे किंवा घटनेला अनुषंगाने अगोदर किंवा नंतर त्याला येताना पाहणारे, जाताना पाहणारे असं जर कोणी असेल इथे सांगू नका, मला अपेक्षित नाही सर्वांसमोर सांगावं, पण मला ही अपेक्षा आहे नंतर तरी एकटा देऊन सांगा। तुम्हाला असं वाटत असेल आज जेंट्स पी आय आहे यांच्यासमोर काय सांगायचं, आपल्याकडे दोन महिला आहेत, तुम्ही त्यांना एकटाच भेटणं वाटल्यास त्या दोन महिला आहे तुम्ही फोन करा, मी योग्य ठिकाणी तुमची व्यवस्था करेन। ते कुणाच्याही लक्षात येणार नाही, ना तुम्हाला पोलिसांसमोर यावं लागेल ना पब्लिक समोर यावं लागेल। तुम्हाला जे काही सांगायचं आहे या घटनेच्या अनुषंगाने पूर्णतः गोपनीय राखलं जाईल, तुमचा जबाब पण गोपनीय ठिकाणी घेतला जाईल की जेणेकरून तुम्ही कोण आहात, काय आहात, तुम्ही काय सांगितलं हे सगळं कॉन्फिडेन्शियल ठेवलं जाईल। एवढं पोलिसांचं काम आहे, ज्या मयत महिला आहे सरला, त्यांचे नातेवाईक आहेत पाटील, त्यांच्या इथं चहाचं दुकान,
जवळपास 8-10 वेळा दिवसातून पोलीस स्टेशनला येतात. त्यांना बऱ्यापैकी पोलिसांचं कामकाज माहीत आहे. ते परवाच आले होते माझ्याकडे रडत होते तेव्हा. आणि काल रात्री जेव्हा पोलिसांचा फोन आला तर मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. महिलांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, गावकऱ्यांच्या पण भावनांचा आदर करतो. निवेदन द्यायचं असेल तर द्या, परंतु जे फॅक्ट जी होती, गुन्हा अनडिटेक्ट होता किंवा उकल झालेली नव्हती, त्या सुदैवाने आता मी सांगू शकत नाही कशी उकल झाली. फार कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे ते. तर ती उकल पण झालेली आहे. आरोपी तोच आहे, त्यांनी पूर्ण कबुली पण दिलेली आहे. आणि सगळ्या गोष्टी ज्या पुराव्याला आवश्यक आहेत त्या सगळ्या आम्ही गोळा करत आहोत. ऑलरेडी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, माननीय SP साहेबांनी, ॲडिशनल SP साहेबांनी, नंतर ASP देशमुख साहेबांनी सगळ्यांनी वेळोवेळी भेटी दिल्या, घटनास्थळी पण भेटी दिल्या, ऑफिसला पण भेटी दिल्या. आणि डॉक्युमेंट्स कसे चांगले बनवले जातील, या केसमध्ये काय काय पुरावे जोडले जातील किंवा काय काय येऊ शकतात, कोणकोणती माहिती पुराव्याच्या दृष्टिकोनातून, दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट ज्याला आपण म्हणतो त्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या गोष्टी, अगदी छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या याला जोडल्या जाऊ शकतात, या सर्वांना लेखी पण सूचना दिलेल्या आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन पण केलं. त्यानुसार आमचा प्रयत्न राहील, शक्यतो 30 ते 45 दिवसामध्ये, ॲक्च्युली 90 दिवस असतात किंवा 60 दिवस असतात, वेगवेगळ्या प्रकारचे तपासाची मुदत असतात. पण आमचे प्रयत्न चालू आहे ही केस शक्य तितका जास्तीत जास्त पुरावा गोळा करून लवकरात लवकर न्यायालयासमोर ठेवण्याचा. 30 ते 45 दिवस एवढ्या कालावधीमध्ये आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. आता हे असं आहेत की मी म्हटलं 30 ते 45 दिवस म्हणजे 46-47 दिवशी ते जाईलच असं नाही आहे. त्याच्यामध्ये CA रिपोर्ट्स असतात, त्याच्यामध्ये डॉक्टरांचे रिपोर्ट्स असतात, ब्लडचे ॲनालिसिस, ज्या वेगवेगळ्या गोष्टी ॲनालिसिसला पाठवल्या त्या रिपोर्ट पण यावे लागतात आणि ते रिपोर्ट पण आम्हाला याच्यामध्ये जोडावे लागतात. त्यामुळे थोडा कालावधी इकडं तिकडं लागू शकतो. ते 15 दिवसात आले तर आमचं काम कदाचित महिन्यात पण संपून जाईल या केसच्या साठी. गैरसमज कृपया पोलिसांबद्दल नका करून घेऊ की आम्ही तिथे गेलो, साहेबांनी 45 दिवस सांगितले, मग त्यांना तर 50 दिवस लागले किंवा 2 महिने. ॲनालिसिसचे जे रिपोर्ट्स आहे किंवा जे धागेदोरे आहे, तर ते प्रत्येक धागादोरा कुठपर्यंत जातो, त्याच्या शेवटपर्यंत जाणे आणि सबळ पुरावा प्रत्येक अँगलनी गोळा करणे हे आमचं काम असतं. एकदम चांगला पुरावा गोळा करून चार्जशीट न्यायालयाकडे पाठवणं आहे. नंतर न्यायालय त्याला शिक्षा द्यायची, किती द्यायची, कशी द्यायची, कोणत्या कलमाखाली द्यायची हे सगळं न्यायालय ठरवत असतं. त्या चौकामध्ये नेहमी लोक असतात. आम्ही नाईट राऊंडला येतो तेव्हा बघितलं, तर नाईट राऊंडला पण असतो. पण पर्टिक्युलर त्या घटनेच्या संदर्भात दुपारच्या वेळेला जेव्हा गावामध्ये लग्न चालू होतं तेव्हा जर त्याला कोणी त्या घरात घुसताना किंवा बाहेर निघताना किंवा पळताना पाहिलं असेल तर ते आमच्यासाठी फायदेशीर आहे. त्या गुन्ह्यासाठी, आमच्यासाठी म्हणजे गुन्ह्यासाठी तो एक पुरावा होऊ शकतो. त्यामुळे जे कोणी असेल सर्वांसमोर सांगायला आपण कशाबद्दल इथे पोलीस स्टेशनला आले आज. चिंचखेडे गावात सरला सुरेश पाटील माझ्या एका नराधमाने निर्गुण हत्या केली, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला प्रोत्साहन दिले नाही म्हणून त्याने तिची हत्या केली. त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याने जशी आमच्यापासून दिसकून गेली तशी त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि अशा अनेक असतील अशा गावात दारगुंड, त्यांना पण त्यांना दिंड काढली पाहिजे त्या गावातून आणि त्यांचं घर हद्दपार करण्यात यावे. ते गावात राहिला ते असे वाईट कृत्य करू शकणार नाही. मागच्या वेळेस जेव्हा माझा प्रसंग घडला तेव्हा जर गावकऱ्यांना मला साथ दिली असती सर तर हा प्रसंग घडला नसता. म्हणून माझं पण म्हणणं आहे की त्याला फाशीची शिक्षा व्हावी. आणि असं कोणतं कोणी मागच्या वेळेला काय विषय झाला होता आणि तुम्ही पोलिसात तक्रार वगैरे दिली होती का या संदर्भामध्ये? नाही, मला तिघूनही दिली सर. माझ्यावर दबाव टाकला गेला. काय विषय झाला होता? आईला सांगितलं होतं मी की तुझा मुलगा माझ्या दारी आला एवढ्या रात्री. माझ्या दारी याचं काय कारण आहे? आज आरोपी आहे का तेव्हा? दारू पेलो होता. दुसऱ्यांदा हा विषय झाला? दुसऱ्यांदा झाला. तर त्याची आई माझ्यावर उलटी झाली. तो पडून गेला आणि तो पडून गेल्यावर मग जे लोक त्याला झांबलेले गेले ते त्या लोकायला फाशी घेईन असं धमक्या देत होता तो की मी फाशी घेऊन मरून जाईल. तर त्याची आई बी म्हणे तो मरला तर मी बी मरीन. मी रानमून बाई काय करीन दादा, मी तर गुच्चूप बसून गेली एवढ्या रात्री. आता तुमची मागणी काय आहे आरोपी संदर्भात? आमची मागणी अशी आहे की तो आमच्या गावात नको, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि असं कृत्य दुसऱ्या मुलानं करू नये, त्याच्यावर पण नियंत्रण पाहिजे. तुमच्याकडे गावातील अशी घटना व्हायला नको पाहिजे बा. आज दारू पिऊन सगळे एका एक मुली राहतात. आज दिना तास त्यांच्या घरामध्ये घरात बसून सगळे अत्याचार करत आहे. काल ती मुली राहत आहे त्या काहीतरी फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण की दुसऱ्या माणसानं पाहिजे.
गावामध्ये खूप दहशत निर्माण झालेली आहे. मुली म्हणतात जर आठ वयाची मुली सुरक्षित नाहीये तर मुली सुरक्षित कशी काय राहतील. हा प्रस्ताव मुलींना आमच्यावर टाकलाय. याच्यावर काहीतरी गावासाठी पूर्ण म्हणजे न्याय पाहिजे आम्हाला. आणि दारूचा प्रस्ताव टाकलाय आम्हाला भरपूर बाय बायांचा सहभाग आहे आमच्या मंदिर ते इथे पण यायला तयार आहे. पण आमच्या गावाची दारू बंद झाली पाहिजे. सगळं दारूमुळे केलेलं आहे. पूर्ण गाव बंद झाली पाहिजे. असा दुसरा कोणीही होऊ शकतो आमच्या गावामध्ये असं व्हायला नको. चिंचखेडे बुद्रुक गावी जो प्रकार झाला आहे तो अतिशय निंदनीय आहे. व्यसनाच्या आरी जाऊन तरुण पिढी बर्बाद होते. दारूमुळे हे असे प्रकार घडतात. स्त्री एकटी दुकटी घरी असते, बाकीचे माणसं मुलं कामावर गेलेले असतात. अशा वेळेस जर अशा लोकांचा बंदोबस्त झाला नाही तर असे नराधमांना जास्त प्रोत्साहन मिळेल म्हणून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि या गोष्टीचा बंदोबस्त होऊन दारूचा आहारी जाणाऱ्या लोकांना आणि दारूचे अड्डे नष्ट झाले पाहिजे. दारूबंदी झाली पाहिजे. मग थोडक्यात म्हणजे कोणाचीच नको ना, म्हणजे कोण दारूचा विषयच नको ना. असे प्रकार पुन्हा घडू नये याच्यासाठी गाव निर्व्यस्ती झालं पाहिजे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.